शहरातील अनेक भागात पुराचे पाणी शिरले. अशातच माणगावचा कालवा उतेखोल येथे माजी सरपंच अनंता थळकर यांच्या घरापाठीमागे काही फूट अंतरावर फुटला, त्यामुळे परिसरातील घरातून पाणी शिरले. हा जर घरामागे फुटला असता तर मोठे नुकसान झाले असते. मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली. असाच पाऊस पडत राहिला तर परिस्थिती कठीण आहे. नदीपासून काही अंतरावर असलेल्या निकम इंग्लिश स्कूलमध्ये पाणी शिरले. माणगाव कोर्ट व विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचले. हायवेलगत असलेल्या जालगावकर कॉम्प्लेक्स व हायवेवर पाणी साचले. अशोकदादा साबळे स्कूल समोरील पटांगणात पाणी शिरले. कचेरी रोडवरील रेल्वे ब्रिज खाली पाणी शिरले. काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे कालवा फुटून माणगाव मध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी आपत्कालीन यंत्रणा कामी आली व लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले होते. त्यावेळीही घरातून पाणी शिरले होते. नदीचे पाणी पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. कालवा काळ प्रकल्प संबंधित पाटबंधारे विभागाने लक्ष देऊन या ठिकाणी असलेले लिकेज गळती बंद केली असती तर कालवा फुटला नसता, असे माणगावकरांनी मत व्यक्त केले आहे. पूर्वी दरवर्षी कालवा साफसफाई डागडुजी केली जायची, परंतु त्याप्रमाणे अलीकडे काम होत नाही असं लोक स्पष्ट बोलतात. उतेखोल येथील कालवा पूल सायपण अत्यंत धोकादायक झाला आहे. या ठिकाणी देखील संबंधित विभाग प्रशासन दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे तेथेही अनर्थ घडू शकतो. वारंवार वर्तमानपत्रातून पाठपुरावा करून दुर्लक्षित राहिलेला आहे. आता तरी लक्ष द्या असं लोक म्हणत आहेत. पावसाळ्यापूर्वी होणारी साफसफाई योग्य वेळी डागडुजी कालवा गळती बंद केली असती, तसेच नालेसफाई केली गेली असती तर अशी आपत्कालीन स्थिती निर्माण झाली नसती. पण लक्ष वेधणार कोण, असे मत माणगावकरांनी व्यक्त केले आहे. तसेच माणगाव शहरातील अनेक भागात पुराचे पाणी शिरले असून कालवा फुटला आहे.